नमस्कार, सीमास किचन आणि लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठाचे मोदक। हे मोदक उकडीचे नसून सेम मावा टेक्स्चरसारखे लुसलुशीत आणि मस्त मोदक आपण इथे आज बनवणार आहोत। हे मोदक करताना खूप काही खर्चिक सामान आपण वापरलेलं नाही, घरात जे उपलब्ध सामान आहे त्यातूनच आपण हे मोदक तयार करणार आहोत। चला तर आपण रेसिपीला सुरुवात। यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी गव्हाचे पीठ, एक वाटी तूप, दोन चमचे खसखस, एक वाटी साखर, थोडेसे किसमिस, वेलची पावडर आणि रूम टेम्परेचरवरचं दोन वाट्या तूप ठेवलेले आहे। आता त्यात खसखस भाजून घेऊ। खसखस ही खूपच नाजूक असते, त्यामुळे पटपट फिरवून घ्यायची आणि भाजून घ्यायची। पटकन लाल होते, थोडीशी लालसर दिसायला लागल्यानंतर त्यात आपण खोबऱ्याचा पीस टाकून घेऊया। गॅस कमीच असून द्यायचा आहे। खोबऱ्याचा कच्चेपणा कमी होईपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचं आहे। आता आपण हे एका डिशमध्ये काढून घेऊया। आपण यात आता तूप टाकून घेऊ। तूप आपलं पूर्ण वितळलेलं आहे। आता आपण त्यात गव्हाचं कमी गॅसवर आता आपण हे पीठ तुपात मस्त छान खरपूस भाजून घेणार आहोत। छान लालसर भाजून आता आपण हे काढून घेऊया आणि दूध गरम करायला घेऊया। यात आपण आता दोन वाट्या दूध टाकून घेऊ। या दुधामध्ये आपण आता एक वाटी साखर टाकून घेऊया। साखर तुम्ही तुमच्या गोडीच्या आवडीप्रमाणे टाकून घ्यायची। तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर थोडी जास्तही साखर आपण इथे वापरू शकतो। ही साखर आता आपण वितळून घेऊ। आपली साखर पघळलेली आहे आता आणि त्यात आपण आता हे खसखस आणि खोबऱ्याचं वाटण टाकून घेऊया। खसखस टाकून घेतली आहे, त्याबरोबर आता हे भाजलेलं गव्हाचं पीठ आहे ते पण टाकून घेऊया। गॅस कमीच राहून द्यायचा आहे आणि पटपट हलवून घ्यायचं आहे आपण। हे याच्या गाठी होऊन द्यायचं नाही आहे। याच्या गाठी बघायच्या आपण, गाठी होऊन द्यायच्या नाही आपण। गॅस कमी करून द्यायचा आहे आपला आणि पटपट हलवून घ्यायचं आहे। हे बघा आता याचं असं हलवून हलवून आपण घट्ट गोळा बनवून घेणार आहोत। हे बघा आता हे पीठ आपलं असं अशा पद्धतीने तयार झालं आहे। खूपच छान मऊ लुसलुशीत आणि मस्त हे पीठ तयार झालं आहे आपलं। आता हे पीठ आपण डिशमध्ये थंड होण्यासाठी टाकून घ्यायचं आहे। हे मिश्रण आपण आता थंड व्हायला ठेवलं आहे आणि हे छान थंड झाल्यानंतर आपण यात पूर्णतः थंड झालं आहे आता हे आपलं 5 ते 10 मिनटं, यात आपण आता वेलची पावडर टाकून घेऊया।
कोणताही गोडाचा पदार्थ गरम असल्यावर त्यात वेलची पावडर टाकायची नाही, कारण की जो आपल्याला वास जो पाहिजे असतो तो आपल्याला मिळत नाही। आता हे छान मिक्स करून घेऊया हे आता आपण हाताने छान मळून घेऊया। तूप लावण्याची गरज नाही आपल्याला हाताला, कारण की आपण यात तूप भरपूर वापरलेला आहे, त्याच्यामुळे हे हातालाही किटकत नाही आणि डिशलाही काही किटकत नाही। हे बघा, हे आता आपलं मोदक बनवण्यासाठी तयार झालं आहे। आपण याचे आता मोदक बनवून घेऊया। आपण इथे हा साचा घेतलेला आहे, ह्या साच्यालाही तूप लावण्याची काही गरज नाही आपल्याला, कारण की आपलं ऑलरेडी मिश्रण खूपच छान आणि मऊ झालेलं आहे। आता आपण हे भरून घेऊया। हे आपण असं बोटाने छान प्रेस करून घेऊ मध्ये, म्हणजे मोदकची जी डिझाईन आहे ती छान येते। यात आपण टपिंगसाठी किसमिस टाकूया। तुम्ही यात पनीर पण टाकू शकता, ड्रायफ्रूट पण वापरू शकता तुमच्या आवडीप्रमाणे। वरून आपण परत हे बंद करून देणार आहोत। साईडने जर आलेले असेल बाहेर तर ते आपण काढून घ्यायचं। आता आपण खोलून बघूया। हे बघा, आपला मोदक छान तयार आहे, खूपच छान, एकदम अलगद आपला मोदक आता हा बाहेरून निघालेला आहे साच्यातनं तयार आहे। असेच आपण आता दुसरे पण मोदक तयार करून घेऊया। फायनली आपले मोदक तयार झाले। बघा, एक वाटीमध्ये आपले 15 ते 20 मोदक तयार होतात, किती छान दिसतात। रेसिपी नक्की ट्राय करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा। थँक्यू।